सांगलीमध्ये एकाच रात्रीत पाच दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे सांगलीमध्ये एकाच रात्री पाच दुकाने फोडून चोरीची घटना घडली आहे ज्यामध्ये अंदाजे दीड लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून दोघा चोरट्यांचे हे कृत्य सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहे सांगलीच्या विश्रामबाग परिसरातील पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार घडला आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी तीन पानटपऱ्या एक पंक्चर दुकान आणि वाईन शॉपीचे दुकान फोडून ही चोरी करण्यात आली आहे पानटपरी व पंक्चर दुकानात चोरट्यांच्या हाती सफाई केली यानंतर मात्र वाईन शॉपीमधून यावेळी साठ रोख आणि दारूच्या बाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरी करण्यात आलाचा प्राथमिक अंदाज आहे सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे तर दोघा चोरट्यांचे हे चोरीचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्या आधारे विश्रामभग पोलीस तपास करीत आहेत